26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन कराडमध्ये सुरू करण्यात आले. तसेच कराडमध्ये संविधान रॅली काढण्यात आली. कराड न्यायालय परिसरामध्ये संविधानाचे वाचनही करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक विकास संस्था करा आणि संविधानावर प्रेम करणारे कराडकर नागरिक यांच्या वतीने आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान दिन संविधान सन्मान साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून मी उभा आहे. आपल्या देशातलं संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मानवांनी या संविधानाची निर्मिती केली. ते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्यांना समस्त पुन्हा आमच्या सगळ्यांचं कर्तव्य देशाचा कारभार धर्म जाती त्याच्या पलीकडे जाऊन निसर्गाची विविधता असणारा हा महाभजक देश या देशाला एकत्रित बांधण्यासाठी आणि कारभारासाठी जी नियमावली आहे, नियमावली म्हणजे संविधान. स्वातंत्र्यानंतर साधारणपणे 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास करून त्या संविधानी आपल्या देशाची भूमिका निर्माण केली आहे. ती आज ताग आहेत कार्यरत ठेवलेली आहे. संविधान संपूर्ण नागरिकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. या देशाच्या कारभाराचा तो आत्मा आहे. या आत्म्याला या संविधान दिनाच्या निमित्ताने मी कराड शहर पोलीस परिवाराच्या वतीने अभिवादन करतो. धन्यवाद. 26 नोव्हेंबर हा जागतिक संविधान दिन म्हणून आपण पुरे भारतभर आपण साजरा करीत असतो. याच अनुषंगानं आज कराडमध्ये समता पर्व 2022 समता सामाजिक संस्थेचे सर्व संयोजक समिती यामध्ये सर्व आमचे मित्रपरिवार या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आमचे प्रमुख उद्घाटक म्हणून आमचे माननीय प्रांत साहेब यांच्या हस्ते सकाळी रॅलीचं उद्घाटन झालं आणि आदरणीय बी आर पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी सांगता समारंभ झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या युवा वर्गाला या विद्यार्थ्यांना व नागरिकांना संविधान माहिती व्हावं या अनुषंगानं गेले 15 वर्ष समता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करीत आहोत. आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्रांचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी मी खुलं ठेवलेलं आहे. खरोखरच आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना आमचे सर्व सहकारी असतील, संतोष तोरडे असतील, नवाजबाई असतील, नायकोडी असतील, त्याचबरोबर संजय कांबे असतील, प्रशांत दादे असतील, ते खरोखर या ठिकाणी यांनी सर्वांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांना फार मोठे त्यांनी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भारतीय संविधानाच्या दिनानिमित्त मी सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो.